कांद्याचे भाव आभाळाला, कांदा लसूण जातोय सफरचंदाच्या भावात, सामान्यांच्या डोळ्यात अश्रू, सामान्यांच्या जीवनातून कांदा गायब, काय आहे पाहायचंय ना तुम्हाला? नक्की पहा पूर्ण व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन काळे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला शेती आणि बरंच काही. जसं आपल्या चॅनलचं नाव आहे ना, तसंच आपल्या चॅनलवर शेती आणि बरेच काही विषयांवर आपण नेहमीप्रमाणे आजही बोलणार आहोत. आणि आजचा विषय आहे कांदा, म्हणजे कांद्याचा वाढता भाव. नेमकं काय होतं आहे, का शेतकरी त्रासलाय आणि का कांद्याचे भाव वाढतात, आणि ते कांद्याचे भाव वाढलेत ना तरी पण तुम्हाला का पुरवडायला हवेत, त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण पहा. आणि शेतकरी असाल ना तर मग नक्कीच पहा. अरे फुकट कांदा खाणारे लोक किती दिवस 5-10 रुपयाला शेतकऱ्यांचा कांदा खाणार? सर्वांनी 100 रुपये किलोने कांदा खायची तयारी करायला हवी बरं का. का तर महिन्याला 4 किलो म्हणजे 400 रुपयाचा कांदा खायला हरकत नाही. का तर ओला उबेरने फिरणारे लोक, ब्युटी पार्लरला 1000 रुपयाने खर्च करणारे लोक, अरे जिथे तुम्ही 10 रुपयाचा पॉपकॉर्न 50 रुपयाला घ्यायला ना हरकतपणे घेतात आणि खातात, तर तिथं तुम्हाला शेतकऱ्यांचा कांदा थोडा काय महागला, इतकी काय आग लागते हो. अरे मीडियासुद्धा ज्या गोष्टींना दाखवायच्या त्या गोष्टी दाखवायचं सोडून शेतकऱ्याच्या मालाला थोडा काय भाव आलाय तर इतकी का आग होती सर्वांना. हॉटेलमध्ये जेवायला परवडतं सर्वांना, बरोबर आहे ना. तुम्हाला चित्रपट पाहायला, पिक्चर पाहायला पैसे आहेत, तुम्हाला ब्रँडेड कपडे घालायला पैसे आहेत, तुम्हाला ब्रँडेड गॉगल घालायलासुद्धा पैसे आहेत, बरोबर आहे ना. महागड्या गाड्यांनी फिरायला परवडतं, चांगल्या चांगल्या ठिकाणी पर्यटनस्थळी जायला परवडतं, आणि हे सर्व करायला तुमच्याकडे पैसे आहेत, पण कांदा फुकट पाहिजे, बरोबर आहे का हे. खरं तर ना मेंटॅलिटी बदलायला पाहिजे बरं का. का तर कांदा महागला नाही बरं का, आपली मेंटॅलिटी गरीब झालेली, आपली मेंटॅलिटी खालच्या स्तराला गेलेली, आपल्याला सवय पडलेली शेतकऱ्यांचा माल फुकटमध्ये फुकट दरामध्ये घ्यायची. अशा फुकट वृत्तीमुळे शेतकरी मरतो आहे बरं का. आज आपण लहानपणी असतानाच 5 रुपयाचा साबण आज 30 रुपयाला भेटताय, बरोबर आहे ना. तुमच्या रिचार्जचे भाव आवाळाला टेकलेले, पेट्रोलचे भाव आवाळाला टेकलेले, 10 रुपयाचं पॉपकॉर्न तुम्ही 50 रुपयाला घेता पण तिथे हयगय नाही करत बरं का कोणी, त्यावर कोणी व्हिडिओ बनवत नाही. आज 10 रुपयाचं पॉपकॉर्न तुम्ही 50 रुपयाला घेता, बरोबर आहे ना, पण त्यावर कोणीच व्हिडिओ बनवत नाही. पण कांदा थोडा काय महागला ना, सगळ्यांची आग होती. म्हणजे शेतकऱ्यानं तिथंच राहायचं का? अरे एवढंच नाही तर प्रत्येक जीवनावश्यक वस्तूंचे भाव 4 पट वाढलेत, बरोबर आहे ना. मग कांद्याचाच भाव वाढला ती इतका बोंबाटा का? अरे जाऊ द्या ना शेतकऱ्यांना, एक वेळेस दिवाळी शेतकऱ्यांच्या इथं दिवाळी होईल, दिवाळं तर नेहमीच होत आहे शेतकऱ्यांचं. सगळे मिळून शेतकऱ्यांना मारत आहेत, अरे जगू द्या रे त्याला, त्याचा पण थोडाफार जीव आहे. कधी बसून खर्च मांडा, बघा किती खर्च करता तुम्ही शेतमाल खरेदीवर, का तर आपला देश कृषीप्रधान आहे, बरोबर आहे ना. तर खूप जर टोटल मारली ना तुम्ही तर शेवटी उत्तर येईल 5%. 5% खर्च आपण करतो शेतमालावर, म्हणजे आपल्याला शेतमालापेक्षा इतर वस्तू जीवनावश्यक बनल्या आहेत. आता ना शेतमाल जीवनावश्यकमधून थोडासा साईड काढायला पाहिजे बरं का. सर्वांना महागाई भत्ता भेटतो तरीसुद्धा रडतात सगळे, अरे मग काय करा, ज्याला परवडतं ना त्यानं खावा, ज्याला परवडतं ना त्यानं खावा, नाहीतर मग तुमचे ब्रँडेड कपडे, तुमची सेव्हिंग आणि महागाई भत्ताच खावा. मित्रांनो जर खरंच शेतकरी असाल ना तर लाईक करा, शेअर करा. का तर शेतकरी खरंच का मरतो, का शेतकरी आत्महत्या करतो, का शेतकऱ्यांवर आज ही परिस्थिती येते ना, हे सांगण्याचा थोडाफार प्रयत्न मी करतो. मला माहीत आहे काही लोकांना ही गोष्ट टोचणार आहे, पण हा व्हिडिओ सर्वांसाठी नाही, त्या लोकांसाठी जे लोक आज थोड्याशा कारणासाठी रडत आहेत, बोमाटा करत आहेत. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला ना तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राइब करा.